नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आम्ही परत तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या चॅनलवरती अत्यंत महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ तयार केले जातात, जे नेहमी आपल्याला उपयोगामध्ये येतात, ते व्हिडिओ आम्ही बनवत असतो। मित्रांनो, चला तर वळूया आपल्या या महत्त्वपूर्ण आजच्या आपल्या टॉपिककडे। मित्रांनो, आजकाल तुम्ही बघत असाल टी व्ही असो, सगळे न्यूज चॅनल असो, न्यूज पेपर असो, त्या सर्वांमध्ये एकच विषय गाजतोय, फॉक्सॉन प्रोजेक्ट। हे महत्त्वपूर्ण काय आहे, हे आपल्या देशावरती काय परिणाम होणार आहेत, कुठलं बाजार मार्केटमध्ये त्याचं महत्त्व वाढणार आहेत। मित्रांनो, ह्या कंपनीबद्दल सामान्य लोकांमध्ये किती माहिती आहे, सामान्य लोकांना या कंपनीविषयी काय माहिती आहे, ती कंपनी काय बनवते, ती बनवल्यानंतर आपला भारत कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकेल, त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, फॉक्सॉन प्रोजेक्ट महत्त्वपूर्ण का आहे, तर फॉक्सॉन कंपनी आणि वेदांत कंपनी मिळून यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात येत असलेल्या फॉक्सॉन सेमीकंडक्टर हा प्रकल्प आपल्या भारत देशाला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एक अग्रेसर बनवणारा होता। या प्रकल्पामुळे भारताची ओळख इलेक्ट्रॉनिक हब म्हणून होणार होती। सध्या बाजारात डिस्प्ले आणि सेमीकंडक्टरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे, त्यामुळे हा प्रकल्प आपल्या देशाला इलेक्ट्रॉनिक हब बनवणार आहे। या प्रोजेक्ट अंतर्गत 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे। या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे पुढील 2 वर्ष सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करणार आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सरकारच्या वतीने अनेक बाबींवर त्यांना सवलती देण्यात येणार होत्या। आपल्या भारत देशात सेमीकंडक्टरची मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई आहे। आपल्या देशाला सेमीकंडक्टर चिप करिता तैवान आणि चीन सारख्या बल्लाढ्य देशांवर अवलंबून राहावे लागत आहे। त्यामुळे जर आपल्या भारत देशात सेमीकंडक्टर चिप बनल्या तर याचा फायदा आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे, आणि या निर्णयामुळे चीन आणि तैवान सारख्या देशांवरील आपले अवलंबन कमी होणार आहे आणि आपला देश एक इलेक्ट्रॉनिक हब बनेल। मित्रांनो, ही तुम्हाला माहिती कशी वाटली त्या संदर्भामध्ये आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल।